मित्रांनो, नागपूर विभागाचे सामाजिक न्याय विभागाचे शासकीय जे वसतिगृह आहेत ते सुरू झालेले आहेत आणि ऑफलाईन पद्धतीने याचे फॉर्म भरणे जे आहेत सुरू झालेले आहेत. काही महत्त्वाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची येथे माहिती दिलेली आहे. माहिती अशी दिलेली आहे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाद्वारे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी चालवण्यात येणारी शासकीय वसतिगृहे, शासकीय निवासी शाळा सुरू झालेल्या आहेत. याबाबतची प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आलेली आहे. 2020-21 या शैक्षणिक सत्रासाठी प्रवेशा प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे. ज्या मुलामुलींना शासकीय वसतिगृहात प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी फॉर्म भरावे असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभागाचे डॉक्टर सिद्धार्थ गायकवाड यांनी दिलेले आहे. तर मित्रांनो, याच्यावरचा व्हिडिओ, मी फॉर्म कसा भरायचा, परिपूर्ण माहिती, डॉक्युमेंट्स लिस्ट काय आहे, कसून फॉर्म घ्यायचा, कुठे सबमिट करायचा, याची परिपूर्ण माहिती मित्रांनो मी मागील व्हिडिओमध्ये बनवलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पुण्यासाठी वेगळा आहे, नागपूरसाठी वेगळा बनवलेला आहे. दोन्ही फॉर्म मी एकदम प्रॉपर पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी भरून दाखवलेला आहे. जर आत्तापर्यंत तुम्हाला फॉर्म कसा भरायचा पूर्ण डिटेल्स माहीत नसेल हॉस्टेलची, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा, त्याच्यामध्ये परिपूर्ण माहिती सांगितलेली आहे. आणि आत्तापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुम्ही नक्की टेलिग्राम ग्रुपवरती जॉईन करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना माहिती पोहोचवणे हा आपण एकच आपला मोटो आहे मित्रांनो. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत चॅनल पोहोचवा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा. माहिती कशी वाटली नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी दुसऱ्यांना शेअर करा मित्रांनो. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. आजच्यासाठी फक्त एवढाच. जय महाराष्ट्र.